नहीं तो वेलकम बैक झाली, कारण आता या संघाला माहिती आहे अजून एक ते दोन संघ सामने आम्ही जिंकलो तर आम्ही सरासरीच्या रनरेटनं पुढे जाणार होतो. एका बाजूने निवळकर ओरिस संघ पॉइंट टेबलवरती आता टॉपला आहे, तर त्याच्या पाठोपाठ श्री इलेवन असेल. त्यानंतर टेरवचा संघ देखील आता पाठोपाठ कमबॅक करणार आहे, कारण जबरदस्त फरकानं आता विचार करावा लागणार आहे तो मुरली इलेवनला, कारण एक संघ लॉस झाला आहे. त्यानंतर विचार करावा लागेल तो दत्तसई विजय मामा स्मृती तनाळी संघाला, कारण तुमच्या शुभारंभाला तुम्हाला शुभारंभाची तुम्ही वाट बघणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा मॅचकडे जातोय आपण. श्री इलेवन वहाळ वर्सेस माही इलेवन पेढेचा संघ आपण बघणार आहोत. चला प्लीज बॅट्समन बॉलर अतिरिक्त खेळाडू फलंदाजीसाठी अर्थात संदेशला आपण बघतोय आणि राकेशला बघतोय. संदेश स्ट्राईकला जाणारा फलंदाज, संदेश नॉन स्ट्राईक एंडला राकेश आणि गोलंदाजी मार्कवरती बघूया गोलंदाज कोणता येतोय. हे दोन्ही संघ मगाशी विजयी सुरुवात झाली होती, अर्थात आपल्या दुसऱ्या विजयासाठी एकमेकांच्या समोर उभे टाकणार आहे. ज्या वेळेला पहिला चेंडू टाकला जाईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती तुम्ही जोडले जाल, तर अर्थात मायक्रोफोनवरती जोडले जातील मिस्टर प्रदीप शिरकर. यानंतरचं जर पॉईंट टेबल आपण बघितलं तर अर्थातच श्री इलेवन वहाळ दोन गुणावरती आहे, निवळकर वॉरियर्स दोन गुणावरती आहे. पहिल्या मॅच नंतरचं जे टाईम टेबल होतं ते जर बघितलं तर श्री इलेवन वहाळ आणि निवळकर वॉरियर्स दोन गुणावरती, गुरुकृपा वहाळ दोन गुणावरती, माही इलेवन दोन, मुरली इलेवन तनाळी जयनुमान टेरव आणि साई इलेवन कात्रोळीने खातं खोललं नव्हतं. मित्रांनो हे प्रत्येकी पहिल्या राऊंड नंतरचा पॉईंट टेबल आहे, अपडेट झालेला पॉईंट टेबल बरोबर मॅच क्रमांक 8 नंतर तुमच्यासोबत येईल. संदेश स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला राकेश आणि गोलंदाजी मार्कवरती यावेळेला ज्ञानेश्वर पडवेकर. ओव्हर टू मिस्टर प्रदीप शिरकर. धन्यवाद विकी. आपण बघतोय 2024 KPL चा धमाका निश्चित ह्या चालू सामना माही इलेवन वर्सेस श्री इलेवन वाळ या दोन संघादरम्यानची लढत आहे. पहिला चेंडू हलकास आणि यावेळेला झेल पकडला जातो एक्स्ट्रा कव्हरला, जबरदस्त झेल. आपण जातोय डीजेकडे, काय जबरदस्त झेल पकडलाय ओला. चेंडू स्लोअर होऊन होता यावेळेला आणि निश्चित चेंडू मला वाटतं 30 yardच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, मग गती परिवर्तन होतं पहिल्याच बॉलवर. ओळखता आला नव्हता चेंडू यावेळेला. सुरक्षित रक्षण झालंय कव्हर क्षेत्रात, पहिल्या विकेटचं पतन झालंय. यावेळेला आपण बघतोय माही इलेवन पेढे या संघाचा. संदेश आणि राकेश ही जोडी होते पहिल्या चेंडूवर, झेलची चोन परततोय तो संदेश. यावेळेला वन डाऊन साठी गेलेला बॅटर असणार आहे. अजय अजय मुंबारकर क्षेत्रक्षण आपण बघतोय. दुसरा चेंडू ओव्हर द विकेट, हा शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळेला अतिशय सुरेख क्षेत्रक्षण बघतोय आपण कव्हर क्षेत्रात. तो क्षेत्रक्षण पहिला कॅच पकडला होता. यावेळेला आपल्या संघासाठी धावाही वाचवतो, एक धाव जोपर्यंत चेंडू व क्षेत्रक्षण होतो एक धाव घेतली जाते आणि संघाचं खातं उघडतोय. स्वतःचं एक खातं यावेळेला उघडलं जातंय ते अजयद्वारा. प्रथम स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवतो राकेश. रनअप बघा आपण यावेळेला आपण बघतोय ओव्हर द विकेट. गती परिवर्तन पुन्हा एकदा, हा चेंडू बेट केला यावेळेला, गली क्षेत्रामधून चेंडू जातोय. काय बाउंड्री घेतली जाते का, मात्र अजून धावा या धावून काढल्या जात आहेत. यावेळेला डायरेक्ट चेंडू स्टंपवर हिट केलाय, मात्र पंचांनी नकार यावेळेला दिलाय. पंचांनी धावा सांगायच्या आहेत, मात्र यावेळेला किती धावा घेतल्या गेल्यात ह्या सांगायच्या आहेत पंचांनी, 3 धावा. यावेळेला जोपर्यंत चेंडू काय क्षेत्ररक्षण केलं होतं, मिसफील्ड केला होता, मात्र
चेंडूचा पाठलाग या वेळेला चांगला केला होता. थर्ड मॅनला अतिशय सुरेख, ज्याप्रमाणे आपण बघतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग केली जाते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण या वेळेला केलं गेलं. आपल्या संघासाठी एक धाव वाचवली या वेळेला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, 30 yard सर्कलच्या बाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर द विकेट, ताकद नाही आहे फटक्यावर, मात्र जोपर्यंत चेंडू येतोय आपण बघतोय थोडस मैदानामध्ये थोडस क्षेत्ररक्षकांचा आवाज आहे थोडासा. चांगलं डीपला क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळालं. त्यावेळेला पण नाही तर स्ट्राईकला आहे राकेश. ओव्हर द विकेट, हा अतिशय सुरेख चेंडू यावेळेला, स्लोअर वन चेंडू असणार. आज सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये, गॅदर केला होतोय चेंडू, निर्धाव चेंडू यावेळेला. अतिशय सुरेख गोलंदाज यावेळेला. एक विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या आहे माही 11 संघाची 5 ही धावसंख्या. चांगली सुरुवात आहे यावेळेला आपण बघतोय. श्री 11 वहाळ संघाची अतिशय सुरेख गोलंदाजी केली ज्ञानेश्वरने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होते. पंचांना क्रॉस केले, खराब पटका यावेळेला चेंडू, निश्चित रूप आत झेल पकडला जातो यावेळेला. खराब बॅटिंगचं प्रदर्शन यावेळेला बघतोय. राकेश तंबूत परतोय यावेळेला, दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. खराब बॅटिंग पाहायला मिळते. जास्तीत जास्त जर धावा झाल्या तर प्रेक्षक आलेले आहेत किंवा जे खेळाडू आहेत त्यांना सामना पाहण्याचा जो आनंद मिळतो तो एक वेगळाच असतो. मात्र चुरशीचा मॅच होणं फार गरजेचं आहे. यावेळेला एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि दोन विकेटच्या मोबदल्यात एक ओव्हर नंतर धावसंख्या धावपलकाव आपण बघतोय. फक्त 5 धावा, अतिशय खराब सुरुवात आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे, बॉलर नेम दर्शन आणि बॅटर स्ट्राईकला अजय. अजयसाठी क्षेत्ररक्षण बघा, स्क्वेअर लेग डीप लेग क्षेत्ररक्षण आहे. मिड विकेटला लॉंग ऑन आणि थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आहे, कव्हर आहे आणि लॉंग ऑफ. हा शॉर्ट पिच चेंडू आहे, सुरेख फटका आहे, मात्र गॅप शोधण्यात यश मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण या वेळेला झालेलं आहे. यावेळेला चेंडू ऑन साईडच्या क्षेत्रात येतोय. किती धावा यावेळेला घेतल्या तर 2 धावा. आत्माराम कुंवत यांचं या KPL प्रीमियर लीगमध्ये त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल. ते व्यासपीठावर आहेत, त्यांचा येतोची त्याचा सन्मान केला जातोय. जो विकेट आहे तो त्यांनी बनवलेला आहे, आपण जो खेळतोय तो विकेट त्यांनी बनवलेला आहे. त्यांचा येतोची सन्मान हा झाला पाहिजे. मी अध्यक्ष युवा आघाडीचे दिनेशजी वाळकर यांना विनंती करतो की त्यांचा येतोचा असा सन्मान करायचा आहे. अतिशय सुरेख विकेट बनवलेला आहे. धन्यवाद साहेब, आपण अतिशय सुरेख असा विकेट बनवलायत. मंडळाच्या वतीने आपले लाख लाख असे आभार. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. आपण पुन्हा एकदा चालू मॅचकडे. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्गावर. हा सुरेख चेंडू होता यावेळेला, शॉर्ट पिच चेंडू आहे, मात्र खराब पॅसिटी रक्षण यावेळेला पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. विडीकडून एक मार्किंग केलं जाते की अजय मुंबारकर या सिरीज मध्ये फॉर्म मध्ये नाहीये. हलकच बॅटने चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात ढकललाय. यावेळेला एक धाव घेतली जाते. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या धावपलका आपण बघतोय, 11 ही धावसंख्या. दुसरं षटक चालू आहे. आपण बघतोय कुंभार प्रीमियर लीग चिपळून 2024 चा घमासान.
पर्वत आहे आणि या खरवत दहिवलीच्या मैदानावरचे हे सामने खोलो टप्प्याचा चेंडू होता। या वेळेला काय होते बघूया, मात्र एक धाव तोडण्यात यश मिळते संघाच्या धाव संख्येत, एक धावाचा इजाफा संघाची धाव संख्या वाढते। दरम्यान षटक संपले, दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धावपलकाव बघतोय आपण, 12 दोन विकेटच्या मोबदल्यात 12 ही धाव संख्या आहे माई इलेव्हन पेढे संघाची। दोन षटकांचा खेळ बाकी आहे, प्रहार करणे फार गरजेचं आहे कारण जास्तीत जास्त जर धावा दिला कदाचित 35+ किंवा 40 आसपास जर टार्गेट असेल तर एक चांगलं टार्गेट आपण इथं सेट करू शकता, मात्र त्या अगोदरच जर आपण आपली बॅटिंग गुंडाळली तर निश्चित समोरच्या टीमला अतिशय चांगला एक तुम्ही चान्स देऊ शकता जिंकण्याचा। या वेळेला तिसरे षटक घेऊन येतोय, ओव्हर द विकेट हा अतिशय सुरेख चेंडू आहे, या वेळेला गुडलेन स्पॉटला असणारा चेंडू अतिशय सुरेख फ्लिक केल्यावाल्या चेंडू लॉंग ऑन पट्ट्यात येतो, तिथं क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव घेतली जाते संघाची धाव संख्येत बळ पडते। षटकार चौकारांची आतषबाजी होत नाही आहे, थोडेसे जे क्रीडा प्रेक्षक आहेत थोडेसे नाराज होत आहेत कारण प्रेक्षक चौकार षटकारांची आतषबाजी बघायला येत असतात आणि रोमहर्षक सामने नेहमी त्यांना आवडत असतात आणि त्या दृष्टीने सामना चक्कल दिसत नाही आहे। पुन्हा एकदा आपण हा चेंडू बघतो, यावेळेला का झेल होतो मात्र वन बाउंड चेंडू जाणार सीमा परार पार, यावेळेला जर चेंडू बाउन्स घेणार होता आणि आम्हाला इकडे कॉम्बॉक्स मधूनच माहित होता हा चेंडू 4 रनसाठी जाणार आहेत कारण हा चेंडू आहे तो आपला टेनिक्स आहे, टेनिक चेंडू हा जर बाउन्स घेतला तर निश्चित आपल्या उंचीच्या वरून म्हणजे 10 फूट उंची त्याची असते आणि निश्चितच तुमच्या उंचीच्या वरून चेंडू सीमा पार जातोय। 4 धावांचा इजाफा मिळतोय, मोठा फटका या वेळेला येतोय, जबरदस्त फटका आपला बॉलिंग मार्क करून पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू आहे, पॉईंट क्षेत्रात स्लाइस केला आहे मात्र यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पॉईंट क्षेत्ररक्षकाकडून, एकच धाव मिळते यावेळेला, तिसरं षटक आहे। यावेळेला बॅटर आहे सुजल, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आहे अजय, सुरेख फटकाय सुरेख फटकाय, मात्र यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, चांगलं जज माहित होत चेंडू बाउन्स होणार या वेळेला, मात्र सुरेख जर त्याने लॉंग ऑन बाउंड्रीला होता जर अजून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चित चेंडू डोक्यावरून यावेळेला विकेटचं पतन होते, रनआउटच्या रूपात विकेट घेतली जाते। संघाची धावसंख्या धावपलकावर आपण बघतोय, 3 विकेटच्या मोबदल्यात 20 ही धावसंख्या झाली। नवीन बॅटरचं नाव सांगायचं आहे, बॅटर चला लगेच सामन्याला सुरुवात करायची, जास्त विलंब लावायचा नाही आहे, अतिशय सुरेख गोलंदाज आहे, बॉलिंग ऍक्शन अतिशय सुरेख आहे, सुरेख चेंडू होता उजव्या आणि उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, चला शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे। दर्शन वैयक्तिक कोट्यातील दुसरा संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतो, यावेळेला पॅडवर चेंडू आतिरते, LB चा अपील असणार नाही कारण LB नियम या स्पर्धेसाठी लागू नाही आहे,
हाँ हाँ अतिशय सुरेख या वेळेला आपण बघतो आपल्या पॉलत्रमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. रनआउटच्या रूपात पुन्हा एकदा विकेट घेतली जाते, बॅक टू बॅक विकेट इथं घेतले जाते. तो महाळ सॉरी पेडे संघाच्या सद्गुरु ऑप्टिशियनचे मालक प्रसाद वाशिटकर यांचं आगमन झालेलं आहे. संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपून, युवा आघाडी चिपून यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, या ओव्हर नंतर सन्मान करणार आहोत. इनिंग ब्रेक असणार आहे, या इनिंग ब्रेकमध्ये आपण जिल्हाध्यक्ष सुभाषराव घोडेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपण आलात या स्पर्धेच्या माध्यमातून, धन्यवाद साहेब. आपण जातोय मॅचकडे, एक नीरज मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटरचं नाव सांगायचं आहे. बॅट इकडला गो चेंडू यावेळेला एस टी वर आदळला आहे आणि पुन्हा एकदा त्रिपुळा चित होतोय. संजोग नरवणकर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कात्रोळीचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच श्रीकांत नेवळकर यांच्याकडून संजोगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र विकी गणित चुकतंय, कारण 2 चेंडू झालेले आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला संजोग आहे. काय स्ट्राईक भेटेल संजोगला आणि त्यामध्ये इंजर्ड आहे, त्यामुळे ते 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया, हे बघणं रोचक असणार आहे. मॅच रोचक नसली तरी षटकार आला तर 1000 रुपये भेटणार आहेत. यावेळेला न्यू बॅटर महेश साळवी. महेश हा अतिशय एक चांगला क्रिकेट, मात्र आपल्या नोकरीनिमित्त प्रॅक्टिसमध्ये नसणारे खेळाडू असतात. सुरेख फटका यावेळेला गॅपमध्ये चेंडू आहे, मात्र यावेळेला डीपचा जो क्षेत्ररक्षक आहे सप्पन चेंडूवर येतोय. यावेळेला काय होतंय, यावेळेला काय होतंय, इंजर्ड खेळाडू तंबूत परततोय. काय कोण तंबूत परततोय, अजून पंच डिक्लेअर करतायत, मला वाटतं महेश तंबूत परततोय. एक खराब कॉल होता यावेळेला, खराब रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला, मात्र एक हलकस स्माईल करता तंबूत परततोय. त्याला माहिती आपल्या संघाने जास्त धावा जमवलेल्या नाही आहेत, मात्र विकी अजूनही संजोग नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. ही मात्र कमाल आहे, कारण 1000 रुपयाचं पारितोषिक जर जिंकायचं असेल, कारण संजोगकडे ती ताकद आहे, षटकार मारू शकतो संजोग. मात्र यावेळेला आपण बघतोय न्यू बॅटरचं नाव सांगायचं आहे. न्यू बॅटर मिथिलेश मालवणकर या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्गवरून खराब, मला वाटतं लाईक बायच्या स्वरूपात. आणि आत्ता मात्र आता मात्र संजोग स्ट्राईकला आहे, काही चेंडू बाकी आहेत आणि काय षटकार मारतो का बघूया. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीकांत नेवळकर कात्रोळीचे सरपंच यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र हा ऑन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला चेंडू बॅटवर येत नाहीये, सरळ जातो एस टी रक्षकाकडे. खराब एस टी रक्षण यावेळेला पाहायला मिळते. 2 धावाचा इजाफा मिळत आहे, 3 धावेसाठी प्रयत्न आहे. संजोगची रनिंग बिटवीन द विकेट पहा, कमाल यावेळेला. मात्र 2 धावा यावेळेला मिळत आहेत, पंच 2 धावा ना, 2 धावा रनआउटच्या रूपात. यावेळेला मिथिलेशची विकेट इथं गमवावी लागते. संघाची धावसंख्या धावपलकाव बघतोय, 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे. माई इलेव्हन पेडे संघाची धावसंख्या 25 आणि त्यांच्या विकेट गेलेल्या आहेत 7 विकेटच्या मोबदल्यात. अतिशय खराब कामगिरी केलेली आहे या सामन्यामध्ये माई इलेव्हन पेडे संघाने. नंतरच्या या ब्रेकमध्ये आपण एक सन्मान करणार आहोत वाशिटकर साहेबांचा, आपण सन्मान करतोय सद्गुरु ऑप्टिशियनचे मालक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं अतिशय चांगलं असं सहकार्य आहे. मी जिल्हाध्यक्ष सुभाषराव घोडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
वाशेटकर साहेबांचा आपण येतो जी तसा सन्मान करायचा आहे. कॅमेरा टॉस करणार आहोत आणि हे टॉस करण्यासाठी वासिटकर साहेबांना विनंती करणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस का बॉचच्या मंचावर यायचं. लगेचच नाणेफेक इथं उडवली जाणार आहे आणि यानंतर मी पुढचं समालोचन करण्यासाठी आमचे मित्र विकी टेरोकर यांच्याकडे जातो. तोपर्यंत मी प्रदीप शिरकर आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद शिरकर. 24 चेंडू 26 धावांचं समीकरण बघायचं. चला मुरली 11 वहाळ कर्णधार अजय कुंभार टॉससाठी येते. वाशिटकर सर आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ असते पुढचा टॉस होईल त्यानंतर आपण पुढच्या मॅचकडे जाणार आहोत. 24 चेंडूंमध्ये 26 कहाणी असणार आहे. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, चला पाहूया मॅचचा दुसरा पाडाव. 24 चेंडू आणि 26 कहाणी. आपल्याला माहिती आहे 30 पर्यंत जर पोहोचला नाहीत तर तुम्ही विजयापर्यंत पोहोचत नाही. अशा 3 मॅच आपण बघितल्या, आणखीन एका मॅचचे भर पडेल. तत्पूर्वी आपण जातोय मिस्टर सन्माननीय वाशिटकर सरांसोबत पुढच्या टॉससाठी. गुरुदत्त सॉरी गुरुकृपा वॉरियर्स कर्णधार चला तयार आहे. अजय कुंभार माऊली 11 कर्णधार प्लीज यायचंय. तत्पूर्वी मी जातोय मिस्टर प्रसाद वाशिटकर सर यांच्याकडे. कारण कर्णधार येईल तोपर्यंत या ठिकाणी मी विनंती करेन आदित्यला, अर्थात आदित्याचं लक्ष आमच्याकडे. सर वेलकम, या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. नक्कीच एकंदरीत या स्पर्धेचा हे माहोल पाहिल्यानंतर गेले 4 सत्र आपण ही स्पर्धा निर्विवादपणे पुढे नेतोय. काय सांगाल एकंदरीत संपूर्ण समाजाचा, समाज बांधव आणि तरुण वर्ग एकत्र आला आहे. चांगलं काम आहे आणि मी तर आता पहिल्यांदाच आलो या कार्यक्रमाला. पण खूप म्हणजे असे कार्यक्रम समाजामध्ये व्हायला पण पाहिजे आणि त्याला आपण पुढे चांगली शुभेच्छा पण देऊ. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यासारखे सहयोगी दाते आम्हाशी जोडले जातात. कारण आपल्याला माहिती आहे एक अकेला थक जाए तो दुजा हात बढाना, मिलकर बोझ उठाना, साथी हात बढाना, दो अखे चित्रपटातलं जे गीत आहे. आणि नक्कीच तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं तर त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आपण पुढच्या टॉसकडे जाणार आहोत. नक्कीच सन्माननीय वाशिटकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. पुढचा मॅच थांबलाय, फक्त टॉस होईल आणि निर्णय होईल. कारण पुढचा मॅच थांबतोय, टॉस करणार आहोत आपण. दोन्ही वहाळ्याचे संघ असणार आहेत. जास्त वेळ आपण बाईट घेणार नाही होतं, पण तर मॅच सुरू राहू दे, काही हरकत नाही. स्कोररचं लक्ष आहे, कारण आत्ता आपल्याला घड्याळ्याच्या काट्यावरती जायचं आहे. फलंदाज गोलंदाजांची नावं ऑलरेडी स्कोरबोर्डकडे पोहोचलेली असणार आहेत. आपण टॉसकडे जातोय कारण एका कॅमेरावरती टॉस होते तर एका कॅमेरावरती छाप, म्हणजे आत्ता टॉसचा बॉसचा निर्णय की वेळ लागणार आहे. या वेळेला पहिली फिल्डिंग असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा एवढंच सांगेन. दोन्ही वाळ्याचे संघ आहेत म्हणजे आत्ता भाऊकीत कंदालवाली मॅच असणार आहे. नमस्कार, पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातो. थोडासा एंटरटेनमेंटचा भाग होता. मुरली 11 बाजूनं हा टॉस जातोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय म्हणजे बदल होतोय. आत्ता यासोबत आम्ही कोणाला बघतोय, ज्याने उन्हात ना आमच्यासोबत थांबणं अपेक्षित होतं, अर्थात माईकही बदलला जाते अपेक्षा होत्या. 19 धावा बनवायच्या. हॅलो हॅलो, 1 धाव झाले, शुभारंभ झालाय. स्ट्राईक वरती दोन्ही फलंदाज असणार आहेत. ओमकार आणि अमितला आपण बघतोय. मला वाटतं वहाळचा संघ आहे, श्री 11 वहाळचा संघ फलंदाजी करतोय आणि समोर माही 11 पेड आहे. 19 धावा बनवायच्या आहेत. 26 म्हणजे बघा मॅचमध्ये कधी काय येऊ शकतो, कुणाचा राजा कधीतरी रंक बनू शकतो. राजा तर बनेल रंक तर तुम्ही वाढवू शकता 2 नंबरचा अंक. जबरदस्त मॅच, जबरदस्त प्रहार या वेळेला. आता 24 चेंडू 26 कहाणी पूर्ण होणार आहे. काय याचा अर्थ काय, तर पहिल्या इनिंगमध्ये समालोचनाला आम्ही नव्हतो. पहिल्या इनिंगमध्ये अजय मुंबारकरला लवकर तंबूमध्ये परतलं होतं. या वेळेला माऊली मुरली 11 प्रथम क्षेत्ररक्षण सजवलंय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पुढच्या मॅचला, म्हणजे यो वेगळा प्रयोग असणार आहे. या वेळेला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा शफल झाला होता, पूर्ण टर्न झाला होता. राकेश पादड आता माहिती आहे संघर्ष करणं गरजेचं आहे. आता बँक बॅलन्स कमी आहे त्यामुळे आता बचत करणं गरजेचं आहे.
आता प्रत्येक चेंडू वरती चर्चा असणार आहे, प्रत्येक चेंडू वरती संवाद असणार आहे, पण समोर सुद्धा शेरों का शेर मैदानावरती असणार आहे. कारण ज्यानं 2 KPL चे टायटल आपल्या गाळ्यामध्ये घातले होते तो अमित बुरबाडकर आपल्याला मैदानावरती असणार आहे. समोर नाना निघाले, गोलंदाजी करतोय, पूर्ण फ्रंट फुटल्याहून खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 बाउन्स सीमा रेषेला बेदत छेदत चेंडू जातोय 4 धावांसाठी. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून जाणारा चेंडू होता. 4 धावांनी धावसंख्या नक्की वाढेल, जाऊन पोचेल ती अर्थात बिनबाद 6 वरती 26 वरती पोचायचं आहे, 7 वरती म्हणजे अजून तुम्हाला 19 6 धावांवरती धावसंख्या, म्हणजे 20 धावांची अजून गरज आहे तुम्हाला. आता गोलंदाजी कशा प्रकारे होती बघायचे, मॅच खूप महत्वाची असणार आहे. ओहो सुरेख 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 अर्थात काय होता, वाईट होता हा सुरेख. कोणासाठी होता सुरेख? डोकं लावलं अमितनं त्याच्यासाठी हा सुरेख, असं विचार होता सुरेख, असा स्टान्स होता. कारण पुढे आला होता, फ्रंट फुटला आला होता. आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे पुढे ते आपण तेव्हा येतो जेव्हा समोरच्याला वाजवायची असते. अर्थात फलंदाजी गोलंदाजीमध्ये काय होतो, जेव्हा गोलंदाजावरती फलंदाजाला प्रहार करायचा असतो, म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये कानाखाली आवाज ज्याला म्हणतो. आता चेंडूच्या कानाखाली आवाज तुम्ही काढणं गरजेचं आहे, तर चेंडू तुम्ही सीमारेषेच्या बाहेर नेऊ शकता. पण आता चेंडू स्वतःच बाहेर पळतोय, लांब लांब पळतोय, एक अतिरिक्त यावेळेला. आता नानाला लई सापडत नाहीये, आता नानाला लेन सापडत नाही, कारण आता गरज काय आहे तर थोडंसं प्रेशर आहे, 26 धावा असणार आहेत. आता नानाने टाकलेले चेंडू नाना तऱ्हेचे पडत आहेत, नानाच्या चेंडूला नाना कळा येत आहेत, आणि चेंडू आता वळण घेतोय, पुन्हा नाना कमबॅक करतो का बघायचं आहे. या वेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, नाना पुन्हा वळण घेतोय, एक जबरदस्त ब्रेक तू मिळवून देतोय. या जबरदस्त ब्रेक तू नंतर 26 कहाणीमध्ये षटक तर संपणार आहे, एका षटकाच्या समाप्तीनंतर 26 पटला करताना एक गडी बाद 8 धावा झाल्या, 8 सांगा पाहू आता कोण कुणाची लावणार वाट. कारण दोन्ही संघ एक एक मॅच जिंकल्यानंतर आपल्या विजयी शुभारंभ जो आला आहे त्या शुभारंभाच्या पुढे आपली गाडी नेण्यासाठी या ठिकाणी असणार आहे. आता नानासाठी गाणं वाजणं खूप गरजेचं होतं, पण गाणेवाला मिथिलेश आता आम्हाला सापडत नाही आहे. कारण मिथिलेशचा संघ स्वतः कुठे असणार आहे, तर मिथिलेशचा संघ स्वतः मैदानावरती असणार आहे. नक्कीच दोपहर का खाना और मिथिलेश का गाना और नाना का गेंदबाजी में फिर एक बार कम बैक आना सब जरूर था. बॅट्समनचं नाव पुंडलिक आम्हाला पांडुरंगाची देखील आठवण येतील. पुंडलिक या ठिकाणी आपण बघतोय बॉलर. गोलंदाजाचं नाव संदेश. आता संदेश कसा संदेश देतोय बघायचंय. 8 धावा झाल्यात म्हणजे तुम्हाला 18 धावा अजून बनवायचे आहेत. 18 चेंडू 18 धावा. तुम्ही जितक्या लवकर मॅच संपवणार तितक्या लवकर पुढचा फाईट आपल्याला बघायला मिळणार. ओहो रिव्हर्स स्वीपचा मराठीमध्ये एक म्हण आहे, वाईटचा चेंडू आहे आणि एक अतिरिक्त धाव, एकूण 2 धावा म्हणजे 10 धावा आपण या ठिकाणी बघतोय. आपण एका नानाला चेंडू टाकताना बघितलं आणि एक नाना आईस्क्रीमचा आस्वाद घेताना आम्ही बघतोय. कारण मैदानावरती नाना प्रकारच्या नाना तऱ्हा आपण बघतोय, अर्थात एंटरटेनमेंटचा भाग आहे. मध्ये मध्ये गॅपमधल्या एंटरटेनमेंट देखील खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा कमबॅक होते, खूप जबरदस्त चेंडू आपण बघतोय. अशा प्रकारची गोलंदाजी झाली, समोरून जबरदस्त फटकेबाजी झाली, तर एक नयनरम्य एक जबरदस्त मॅच आपल्याला या टुर्नामेंटमध्ये बघायला मिळू शकतो. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाचा मॅच असणार आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं मुरली 11, तर फलंदाजी करावी लागेल ती वॉरियर्स, गुरुकृपा वॉरियर्स संघाला. पुन्हा जबरदस्त कमबॅक, ही कमबॅक वेलकम बॅकला जाते का बघायची आहे. नंबर 2 वरती जर पोचायचं असेल तर माही 11 सॉरी श्री 11 वहाळ संघाला कमबॅक करावे लागेल, आणि इकडून माही 11 जर वेलकम बॅक करायची असेल तर WWW विकेट विकेट विकेटची तुम्हाला वेब सिरीज बनवणंच गरजेचं असणार आहे. तुम्ही वेब सिरीज पण बनवा आणि वेबसाईट पण बनवा. तुम्हाला W फॉर विकेट गरजेचं आहे, आणि जर तो W तुम्ही वाईटसाठी शोधलात तर मॅच हळूहळू तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. पुन्हा या मॅचमधला पुढचा चेंडू रॅटम राऊंड विकेट चेंडू होता, वाईटचा कॉल येतोय. पुन्हा एक अवांतर धावेल मिस्टर एक्स्ट्रा चुरपाने, आत्ता जाऊन जबा पोचतील त्या अकरा दबावतील.
आता बॅट ची घट घेऊन चेंडू आता चुकवते, मॅच मध्ये ट्विस्ट येते, रंगाचा बेरंग होतोय आणि रंगामध्ये पुन्हा एकदा भंग केला जातोय, फलंदाजाला पुन्हा डकआउट मध्ये जावं लागेल. या वेळेला ज्ञानेश्वर येईल आणि ज्या अर्थी ज्ञानेश्वर मैदानातून डकआउट मधून मैदानात जातोय, ज्ञानेशची आठवण खास करून एका गोष्टीसाठी येते, केपीएल 2 चं पर्व होतं, मुरली इलेव्हनचा संघ, तुम्ही कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला एकत्र थांबायचंय, जिथे लाल कलरची कार तुम्हाला दिसते आपण एकत्र थांबायचंय. यानंतरचा मॅच असणार आहे गुरुकृपा वॉरियर्स, म्हणजे मायक्रोफोनवरती अर्थातच असणार आहेत मिस्टर प्रदीप शिरकर. हॅलो, पंकज वहाळकर, पंकज कुंभार, अर्थातच पुढच्या मॅचची सगळी धुरा हे आमचे सहकारी मिस्टर प्रदीप शिरकर यांच्याकडे असणार. फुलटॉस चेंडू होता, हा चेंडू का सोडला असेल याचं उत्तर आम्हाला माहिती आहे, कारण इथे रिस्क घेणं गरजेचं नव्हतं, फुलटॉस व प्रहार झाला असता. पण आता माहिती आहे मॅच आपल्या पट्ट्यामध्ये आहे, मॅच आपल्या ताब्यामध्ये आहे, आणि अशा वेळेला नको ते काहीतरी उगीचे चाळे करणं आपल्याला परवडायचे नाही आहे. एकूण धावसंख्या तर बघितली तर नक्कीच आम्ही पुढच्या चेंडूवरती धावसंख्या सांगू, कारण सातत्याने आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न, ज्या हिंदीमध्ये एक म्हण आहे, सीधे उंगली से जब घी नाही निकलती आहे तो उंगली टेढी करणे पडती आहे. हातात सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, बॅट वाकडी केली होती, चेंडूला बरोबर रिव्हर्सिप मध्ये खेळून काढला थर्ड मॅन आणि गलीमधून चेंडूला पाठवलं होतं चार धावांसाठी. नक्कीच एक गोष्ट खूप चांगली जाणवली मित्र, कौतुक करावं लागेल आमचं जे यूट्यूब चॅनल आहे, जे यूट्यूब चॅनल अर्थात ओम साई MTC ठाणेवरून खास आमच्यासाठी आले होते रोशन फराड साहेब, जबरदस्त कमेंट आम्हाला या तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येते. आणि नक्कीच एक पर्सनली सांगावंसं वाटेल की आत्तापर्यंतचा जबरदस्त स्वतःचा आवाज ऐकण्याचा आनंद तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळतो, सो वेल डन. नक्कीच तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा असणार आहेत. इकडे एक वाल येतोय, पंचांचा षटक संपेल, कारण जबरदस्त टेलिग्राफिंग केलं, टेलिकास्टिंग केलं जवळपास 198 देशांमध्ये आणि 50,000 जास्त क्रीडारसिकांपर्यंत ही स्पर्धा आम्ही MTCच्या माध्यमातून, MTC ओमसाई MTC नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडतोय. सो वन्स अगेन हर्टी थँक्यू टू मिस्टर रोशन फराड अँड कॅमेरामॅन ओमकार अँड आदित्य. पुन्हा एकदा कुमार समाज प्रीमियर लीगमध्ये आपल्या त्रिकुटाचं, आपल्या त्रिवेणी संगमाचं आमच्या KPL सीझन 4 वतीनं हार्दिक आभार. स्कोअरकडे आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत, 19 धावा झाल्यात त्या अर्थातच 16 धावा झाल्यात, 16 धावांवरती तुम्ही आहेत, जिंकण्यासाठी तुम्हाला अजून 10 धावा पाहिजेत. आत्ता गोलंदाजी मार्कवरती मला वाटतो पुन्हा नाना अजय, या वेळेला नाना पुन्हा जबरदस्त गोलंदाजी करतोय का बघायचं आहे. ओहो सुरेख ज्ञानेश्वर खूप सुंदर कामगिरी करतोय. ज्ञानेश्वरची खास करून मी मगाशी आठवण काढली होती की KPLचं दुसरं पर्व होतं, जे पर्व झालं होतं कोळकेवाडी पोलीस ग्राउंड मैदानावरती आणि त्यावेळेचे संघ मालक स्वतः आमच्या सोबत आहेत आणि त्यावेळेला जबरदस्त मॅच ज्ञानेश्वरने काढली होती. 4 चेंडू 4 चौथा षटक होतं आणि फक्त 3 धावांची गरज होती आणि तो मॅच गांधारेश्वर वरेशच्या बाजूनं ज्या ज्ञानेश्वरनं फिरवून दिला होता तो ज्ञानेश्वर या वेळेला आपण बघतोय. ज्या ज्ञानेश्वरने मार्गतमणेशिका मैदानावरती शेवटच्या षटकामध्ये 2 धावांची गरज असताना तनाळी संघाला विजय मिळवून दिला होता तो ज्ञानेश्वर आत्ता चूक का करत नाही, कारण पुलटॉस चेंडू का षटकार मारला नव्हता, तर तेव्हाची जी चर्चा करायची होती ती चर्चा आपण बघतोय, कारण अतिशय संयमी शांत आणि चाणाक्ष असा खेळाडू आहे ज्ञानेश्वर पडवेकर. पुन्हा नानाचा पुढचा चेंडू आहे, थोडासा खाली राहणारा चेंडू आहे, टप्पा पडला होता स्लॉट आणि गुडलँड स्पॉटच्या मधून जाणारा चेंडू होता, गती चेंडूला होती पण चेंडू खाली थांबणारा होता, बरोबर चेंडूला दिशा दिली, मला तो फाईन लेग लॉंग लेगच्या मधून जाणारा चेंडू होता, एक धाव मिळाली आणि दरम्यान स्कोअरकडे आपण पुन्हा जातोय. 19 धावा 20 धावा म्हणजे आत्ता फक्त 6 धावांची गरज असणार आहे. या 6 धावांसाठी किती संघर्ष केला जातो आहे बघायचा, जर ह्या 6 धावा अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाल्या तर ते सुद्धा 1 किंवा 2 नंबरवरती जाऊ शकतात. फक्त रनरेटचा विचार आपण नंतर करणार आहोत, कारण निवडकर वॉरियर्स बॅक टू बॅक 2 सामने जिंकून पुढे गेले आहे. पण आत्ता वाईट येतोय,
21 धबा होतील, 5 धबांची गरज असणार आहे. पण फलंदाजी करणारा जो संघ आहे त्यांनी सुद्धा मगाच्या इनिंगमध्ये 8 चेंडूमध्ये 23 टार्गेट पूर्ण केलं होतं, त्यामुळं पहिल्या 2 हा संघ जाऊन पोहोचणार आहे या विजयानंतर, हे मात्र खरं आहे. पण त्यासाठी नानानं ही त्यांची गाडी थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा बॅटल उरलेल्या चेंडूमध्ये कशा प्रकारे पाहायला मिळतोय बघायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉंगॉनवरचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मिड विकेट लॉंगॉन डीपवरती होता, थोडासा लॉंगॉनकडे गेला आणि अर्थातच इकडे तोपर्यंत एकच धावपूर्ण होईल. आत्ता धावा झाल्यात 22. आता दुर्रीचा मामला आहे. मगाशी ओपनला पण एका होता, क्लोजला पण होता. आता दुर्री नानाचं षटक क्रमांक 2, 22 धावा झाल्यात आणि विकेट पण 2. बघा आता दुर्री पण बोलते, आता एका लावायचा की दुर्री लावायचा हे ज्याचं त्यानं त्यानं ठरवावं, कारण आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला फक्त आकड्यांशी कळायला आवडतंय. जबरदस्त प्रहार होतोय, एका की दुरी हुकमी एका ठरतोय, विजयी षटकार येतोय आणि पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळवतोय निवळकर वॉरियर्सच्या पाठोपाठ श्री 11 वहाळचा संघ. चला जबरदस्त कमबॅक होती, वेल डन वहाळ संघ. यानंतर आणखी वहाळचे 2 संघ भाऊकीत कंदालवाला मॅच घेऊन पुढच्या मैदानावरती जाणार आहेत. निवळकर वॉरियर्स आणि वहाळचा श्री 11 जो संघ आत्ताचा मॅच जिंकलाय तो संघ नक्कीच पहिल्या 2 क्रमांकावरती असणार आहे. पाठोपाठ जे हनुमान टेरव मुसंडी मारणार आहे आणि आत्ता पुन्हा एकदा वहाळचा दुसरा संघ व गुरुकृपा वॉरियर्स हा संघ पुन्हा मुसंडी मारतो की पाठोपाठ जय हनुमान टेरवच्या पाठोपाठ